मस्टर्ड आम होता, मला खूप आवडलं बाबा यायला. कुठलं गाणं म्हणणार आहेस तू? हे शारदे मा. अरे मस्त, कस तू सगळी गाणं वाजवूया. हे शारदे मा, हे शारदे मा, हे शारदे मा, हे शारदे मा, अज्ञानता से हमें तार दे मा. अशी तिडीक गेली होती ना डोक्यात, जाम वैतागलो होतो मी. ते मम्मा मला म्हणाली, भंडारा आहे का भंडारा, भिकाऱ्यासारखं हाकलून दिलं मला. असं चिडून बाहेर आलो होतो घराच्या, तर मला ती समोरून येताना दिसली. म्हटलं कोणी मुलगी? माया होती माया. माझ्या लक्षात आलं की तू आणि शनाया सोबत असणार, आणि तिने तुम्हाला बघितलं तर आपला खेळ खालास ना बाई, म्हणून तुला लगेच कॉल केला. नशीब मला दिसली ती. नाही केड्या, बरं झालं तू फोन केलास, नाही तर काय झालं असतं ना मला तर कल्पनाही करवत नाहीये. थँक्यू सो मच यार. इट्स ओके. पण मी काय म्हणतो, तू त्या मायाला सगळं सांगून काय टाकत तुझ्याविषयी? सांगून टाकू म्हणजे काय करू? अरे म्हणजे हेच रे की तुझं आधी राधिकाशी लग्न झालं होतं आणि मग डिवोर्स झाला आणि आता तू शनाया बरोबर लग्न केलंय. असं कसं बोलू शकतोस केड्या? हे सगळं सांगून टाकलं तर मायाचा माझ्यातला इंटरेस्ट कमी नाही होणार का? अरे पण भाई बघ ना, म्हणजे तुझं आणि शनायाचं अफेअर होतं तेव्हा शनायाला माहितच होतं ना की तुझं राधिका बरोबर लग्न झालंय म्हणून. प्रत्येक मुलगी वेगळी असते केड्या. शनाया शनायाच्या जागी, माया मायाच्या जागी. शनाया मायासारखी नाही आहे, माया शनायासारखी नाही आहे. माया हेडस्ट्रॉंग आहे, बिझनेस वुमन आहे. ती काय पद्धतीने रिॲक्ट होईल काही सांगता नाही येणार. भाई आता काय करायचं तुलाच आहे ना, मी आपलं सांगितलं. नाही मी सांगणार आहे तिला, पण जरा वेळ काळ बघून आणि अशा पद्धतीने सांगणार आहे ना की मला सुद्धा या सिच्युएशनची जरा सिम्पथी मिळेल. कळते? करेक्ट आहे, करेक्ट आहे. ठीक आहे यार, हे बाकी सगळं सोड, पण या सगळ्या गडबडीमध्ये मला अथर्वचा बर्थडेच सेलिब्रेट नाही करता आला. त्याला चांगलं गिफ्ट आणलं होतं तेच देता नाही आलं. मग ते गिफ्ट कुठे आहे आता? काय माहिती, शनायाने उघडून वापरायलाही सुरुवात केली असेल. ते आहेस तशी. मी काय म्हणतो, जवळ एक दुकान आहे, दुसरं गिफ्ट घेऊया ना, चल. अरे पण देऊ कुठे त्याला? घरी द्यायचं का? नाही नाही, घरी गेलो तर हे सगळे परत कटकट करतील. त्यापेक्षा आत्ता तो गार्डन मध्ये खेळत असेल. आपण एक काम करूया, गुड आयडिया. तू म्हणतोस तसं गिफ्ट घेऊ आणि मी त्याला गार्डन मध्ये काढूनच गिफ्ट देऊन टाकतो, काय बोलतोस? करेक्ट, सुपर. चल ए, मला पण दे हे गिफ्ट. छान हँडल केलं सगळं, हॅड अ ग्रेट टाइम. पण मला आता निघायला हवं. माया अगं थांब, अजून कार्यक्रम संपायचा आहे. अगं आजही आमचा फील्ड वर्क आहे, असं समज की मी ऑन ड्युटी झाले इथे. माया तुझ्यामुळे ना कधी कधी मला एम्बरेस व्हायला होतं ग. का? म्हणजे बघ ना, कंपनी माझी असूनही तू मेहनत घेतेस एवढी आणि मी इथे टाइमपास करतोय मुलांबरोबर वगैरे, कसं तरी होतं मला. अरे सॅमी काही काय, आज तुझ्या मुलाचा बर्थडे आहे, सो ऑफकोर्स यू शुड बी विथ युअर फॅमिली, राईट? आणि माझं काय, मी 24/7 वर्कहॉलिक आहे, नाही का? एनिवेज आय गॉट टू लीव्ह नाव, निघते मी. ओके आई, एक मिनिट, निघते. माया निघते बाबा, बाय करायला बोलून. त्यापेक्षा मला असं वाटतं गाडीच एखादी घ्यावी ही कार. बापरे, हॅलो गुरुनाथ, कुठे आहेस तू? मी हे डॉक्टरचा गेम आवडेल त्याला. डॉक्टरकडे आलो, म्हणजे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल तू बोलत का नाहीयेस गुरुनाथ? कोणी आहे का तुझ्या सोबत? हॅलो, मी डॉक्टर असं काहीतरी ऐकलं. हॅलो, हा मी हॉस्पिटल आहे, ऐकू येत आहे ना? म्हणजे इकडे आलोय, जरा बरं नव्हतं वाटत म्हणून. का, काय झालं? आर यू ऑल राईट? हा मी ओके. मला जरा ताप आहे, ताप आहे डोक्याला, म्हणजे डोकं गरम वाटलं ना म्हणून मला जरा तापासारखं वाटत होतं. म्हणलं कशाला उगीच रिस्क म्हणून डॉक्टरला दाखवायला आलो हॉस्पिटलला. हो ए, गर्दी नको, डॉक्टर समोर गर्दी नको. एक एक पेशंट या, एक एक पेशंट. ओ गॉड, गुरुनाथ तुला काही हेल्प हवी आहे का माझी? नाही, हेल्प काय अगं. एक सेकंड, तू मला हॉस्पिटलचं लोकेशन पाठव, मी येते तिथे. ते तू येऊन काय करणार? इथलं वातावरण काही फार बरं नाही. भारत सगळे पेशंट बिशंट बरं नाही ना, उगीच आपलं काहीतरी व्हायरल काहीतरी व्हायचं तर कशाला उगीच. मी काम करतो, मी हे आटपलं इथून की येतो ना ऑफिसला. तू आज ऑफिसला येत नाहीयेस, तू घरीच थांब आणि रेस्ट कर.
ओके दॅट्स सो स्वीट ऑफ यू माया. थँक्यू सो मच. अरे थँक्स काय. आणि प्लीज काही लागलं तर मला कॉल कर. ठीक आहे. चला चला नंबर गुरुनाथ सुभेदार तुमचा नंबर आलाय. मी ठेवतो हा बहुतेक नंबर आलाय माझा. या टेक केअर. थँक्यू यार केड्या वाचलो मी. नंतर सांग भैया ये दे दीजिए. आणि हे माझ्यासाठी. हे कशाला. अरे मला कोणी पैसे मागायला आले तर मी असं करीन. ये भी देना. वाढदिवस म्हणता म्हणता शेवटी अथर्वचा वाढदिवस झाला. हो आणि त्याला हवा तसा झाला. हो काय धुडगूस घातलाय मुलांनी. खुश होता अगदी. पोट खुश असणार नाही तर का हो. महावरकल काही कमी पडू नये याची उत्तम काळजी आमच्या सौमित्रांना घेतली होती ना. चांगला तो खुश असणार नाही तर का. आहे कुठं तो. खेळायला गेलाय. बर तुम्ही बसा बरं निवांत. चहा माहिती. सगळं छान झालं. तो भैताड गुरु यायला नको होते. काय चांगलं होण्यासारखं राहिलं की यांना बघवतच नाही ना. संतराव आता कशाला त्या गोष्टीची आठवण करताय. काहीतरी चांगल्या गोष्टीनं सुरुवात करूया आपण. ते सगळं खरं आहे. आणि हे काय आता नवीन आहे का यांचं वागणं. नेहमी तर असेच वागत आले. टेन्शन नाही घ्यायचं. खरंय ना आणि तुमचं म्हणणं. आपल्यासाठी जी माणसं महत्वाचीच नाही त्यांच्याबद्दल कशाला बोलायचं आपण. काय रे पण ती मुलगी कोण होती बरं. माया. माया कोण म्हणजे माहिती नाही. भेटली नाही कधी. नाही तिच्याबद्दल आम्हाला फार काही माहिती नाही आहे. मी सांगतो. माया म्हणजे खरं तर माझ्या डॅडच्या एका फ्रेंडची मुलगी आहे. तिचे जे पेरेंट्स होते ते लहानपणीच एका कार ऍक्सिडेंटमध्ये गेले. त्यामुळे पुढे माझ्या मम्मी डॅडनीच वाढवलं तिला. आणि लहानपणापासून बघतोय मी तिला. खूपच ॲम्बिशियस मुलगी आहे. म्हणूनच अत्यंत मेहनतीने आणि हुशारीने या पोस्टपर्यंत येऊन पोचली. मला खात्री आहे पुढे पण ती अशीच पुढे पुढे जात राहणार आहे. आणि मी रिलॅक्स असतो तिच्यामुळे. ती आहे म्हणून मी असा जरा हसत असतो. वा 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 केड्या. अरे तू होतास म्हणून वाचलो यार. काय हॉस्पिटल क्रिएट केलं असतो. म्हणजे मी एकदम असं चकितच झालो. हे काय. अरे केडी हर्ज मर्ज की दवा आहे. अरे तू जर मला म्हटलं असतं ना की मार्केट उभं करतो. मार्केट पण उभं केलं असतं. ए लेलो चड्डी बनियान बनियान चड्डी चड्डी बनियान. आता सोडणार आहो. किती काळ करणार आहेस. अरे हो मला आठवलं यार. उरलेला माल विकायचा आहे. अरे केड्या सोडून दे ना. ते कशाला उगीच ते विकत बसतो. अरे पण जे आणलं त्याचं काय करू. अरे वापरून टाक. एवढ्या एक वापर बाकी देऊन टाक ना. आणि वापरलेला घेत नाही कोणी. सी रे केड्या वापरलेला कशाला द्यायच्या. काहीतरी वेड्यावर बोलतो. बर चल आता हे देऊन टाक. आपण जाऊया. मला तर हा म्हणाला की इज नॉट वेल. हॉस्पिटल मध्ये आहे असं म्हणाला आताच. मग हा इथे काय करतोय. नक्कीच हा माझ्यापासून काहीतरी लपवतोय आणि खोटं वागतोय माझ्याशी. चल निघूया. बाय बाय. ए अरे पण माझं गिफ्ट आहे ना. सॉरी सॉरी हे घे. अरे हे माझं नाही आहे. तुझं आहे. तू काय कार खेळत बसणार आहे सत्ता. बरोबर आहे ना. वा 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 चांगला चांगला आहे. माझ्याकडनं हॅपी बर्थडे सांग त्याला. हो चल चल बाय. हॅपी बर्थडे. शानू बेबी. यस मम्मी काय झालं. चला चला उठा शॉपिंगला जायचंय. शॉपिंगला शॉपिंग नाही करणार आहे मम्मा प्लीज. अगं कारण शॉपिंग बॅग मिळतात मॉल मध्ये. शानू बेबी आज आपल्याला तुला हवी असलेली शॉपिंग नाही करायची. आज गॅरी साठी शॉपिंग करायची. आय मीन ग्रॉसरीची शॉपिंग करायची. टेक द बॅग अँड गो. व्हाट तुला असं वाटतं मी या बॅग्स घेऊन ग्रॉसरी शॉपिंगला जाऊ. येस डार्लिंग आपल्याला करावं लागणार. सॉरी मम्मा प्लीज मी नाही जाणार. शनू बेबी असं काय करते. गॅरी आता किती चांगला वागायला लागलाय. हा गॅरी आता पैसे मिळवायला लागलाय. त्यांनी आपल्याला पटकन कसे पैसे दिले काल हो की नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार की नाई. हा त्यांनी काही खायला मागितलं तर करावं लागेल ना. चल चालू बेबी मी आधीच घरातली सगळी कामं करून वैतागले. आता हे काम तरी तुला केलं पाहिजे. ओके तू म्हणालीस केड्या आला होता. अगं मग ही सगळी कामं त्यालाच दे ना. बेस्ट. मला कुठली कारण नकोय. हे शॉपिंग तूच करायचं. कळत कसं नाही. अरे आता आपले चांगले दिवस सुरू झाले आहेत. तू आठव ग आपल्याकडे साधे नूडल्स खायला नव्हते. आता चांगले दिवस आले आहेत. कॅरी पैसे द्यायला लागले. त्याच्यासाठी आपल्याला आता सगळं चांगलं चांगलं करायला हवे. गो 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 माझी शाळी शनू बेबी. पैसे तरी दे ना. अथर्व 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 काय तुला हाक मारली तर बघत का नव्हतास.
अथर्व मला माहिती आहे तुला सगळ्यांनी असंच सांगितलं ना की बाबांशी बोलायचं नाही त्यांना भेटायचं नाही पण मलाही तुझी आठवण येते ना रे बाळा अरे मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं म्हणून बर्थडे पार्टीला तुला ते द्यायलाच आलो होतो पण मला कोणी देऊच नाही दिलं ना तुला म्हणून इथे आलो तुला भेटायला हे बघ तुला आवडते ती रिमोटची कार ये माय हिट कार लव्ह यू टी व्हेरी गुड जा मग खेळ तुझ्या मित्रांबरोबर हॅपी बर्थडे बाळा थँक्यू बाबा माया तू इथे तो अथर्व तुला बाबा म्हणाला नाही त्याच्यासाठी मी ते हे आणलं होतं ना बर्थडे गिफ्ट आणलं होतं ना तर ते दिल्यानंतर त्या एक्साइटमेंट मध्ये तो हे काका ऐवजी चुकून बाबा असं म्हणाला असेल म्हणजे तुला माहिती आहे ना तो कोण आहे ते तो राधिका सु एक मिनिट म्हणजे ती राधिका सुभेदार तू गुरुनाथ सुभेदार आणि तो अगं माया गॉड तू आतापर्यंत खोटं बोलत आलायस माझ्याशी माया तुला वाटतंय तसं काही नाहीये दोन आडनाव सारखे असू शकत नाहीत का अथर्वचे बाबा बाबा तुम्ही ही कार कुठून आणि मला पण पाहिजे अगं काहीतरीच काय बोलतेस बाळा मी अथर्वचे बाबा कोण जा 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 बरं तू खेळ जा 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 पळ माया माया येत चला अधून मधून तुम्ही आलात की बरं वाटत चला घेतलं सगळं मग अशी गाडीत नाही का ठेवलं आई चला आता निघायचं का आई बाबा नमस्कार आई हे बॅग मध्ये टाक ना हे कुणी दिलं आता बाबाने अरे त्यांनी दिलं पण तू का घेतलंस बाबर आता जाता जाता त्याला वापस करून टाक हा नाही मला ही कार अगर मी नाही द्याला तू ही कार त्यांना परत दे मी तुला घेऊन दे ही सव्या अथर्व तुझा हट्टीपणा वाढत चाललाय असं ते असू दे बघ हे पा अथर्व मला एक सांग तुझ्या हॅपी बर्थडेच्या पार्टीमध्ये ज्या माणसाने येऊन एवढा मोठा गोंधळ घातला त्या माणसाचं गिफ्ट घ्यायचं का नाही ना छी आपल्याला नाही आवडत पासून ही वाली सव्या तू असं नाही ऐकडा ठीक आहे का आपला वाद विवाद आहे ना याला कशाला घ्यायचं मध्ये लहान आहे तो तुला हवी आहे ना कार राहू दे म्हणजे आता ही कार माझी हो तुझ्याच जवळ राहणार ओके खुश आता निघूया चल चल माया माया तू प्लीज माझं ऐकून तरी घे ना प्लीज मला तुझं काही ऐकायचं नाहीये गुरुनाथ माया तुला वाटतंय तसं नाहीये काय वाटतंय तसं काही नाहीये हा आणि काय एक्सप्लेन करणार आहेस तू मला तो मुलगा बाबा म्हणालाय तुला राधिकाचा नवरा आहेस तू ही गोष्ट लपवलीस माझ्यापासून आणि फ्लर्ट करतोस माझ्याशी तू नाही हाऊ चीप इज दॅट गुरुनाथ मला ना तुझ्याशी बोलायचं नुसता बघतोस काय मला येऊन हेल्प कर ना केवढं सामान आहे व्हॉट आर यू डूइंग काय चाललंय हे कॅरी तुला लाज नाही वाटत करे यू आर अ फ्रॉड आय न्यू इट मला माहिती होतं तुझं लपडं चाललंय यू आर अ लायर यू आर अ चीट एक मिनिट म्हणजे तू मगाशी ज्या गॅरीला शोधत होतीस तो हाच माझा हस्बंड गॅरी आणि तू कोण आहेस ग तुला कळत नाही कुठल्याही मॅनला हात धरू देतेस ए हॅलो हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा तुझ्या गॅरीला विचार ना व्हाय माय फेसिंग दिस मी लग्न केलंय तुझ्याशी तुला कोणत्याही बाईच्या हात धरताना तुला लाज नाही वाटत व्हॉट डू यू मीन बाय कोणती बाई तुला माहितीये तू कोणाबद्दल बोलतेस ए मला माहितीये माझ्या हस्बंडच्या गर्लफ्रेंडची बोलतेय मी आर यू सीरियस तुम्ही दोघही नाटक करत होता त्या दिवशी रेस्टॉरंट मध्ये पण ही होती आणि तू मला बघून लपला असशील आणि तू काय ग ऍक्टिंग करतेस सकाळी मला म्हणलीस मी तुला कुठेतरी बघितलंय कशाला करतेस जा ना पळून हिला पण घेऊन प्लीज लिसन टू मी आमचं काही अफेअर वगैरे नाहीये ओके प्लीज कॅरी मला काही ऐकून घ्यायचं नाही कळलं ना माझ्या लाईफ मधनं तू कायमचा गेला आपलं लग्न तुटलं तू माझं माया ऐक मला लेट मी एक्सप्लेन माया 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 तू काय झालं शनू बेबी
ग्रोसरी आणायला गेली होती बॅग्स कुठे सोनी बेबी एक काम धड करत नाही चोरीला गेलं ना तरी मी सांगत होते तुला नीट तुम्ही गप्प बसाओ हिला तुम्ही ना आधी शिस्त लावली असती तर ही आज अशी वागली नसती तू बाप्पाला काही बोलू नकोस कळलं ना हिम्मत असेल तर खरं काय केलं असतं एक मिनिट काय झालं मला सांग ना शनू बेबी काय झालं आपल्या त्याची भीती होती त्याच्याला म्हणजे कॅरीचं अपडेट झालंय मी आता त्याला त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर हातात हात धरून बघितले पार्किंग मध्ये गर्लफ्रेंड नव्हती हो काहीतरी काय बोलते ही गर्लफ्रेंड नव्हती ती कोण होती कोण होती बॉस होती माझी बॉस होती त्यांची काय शनू बेबी मग काय झालं बॉसचा कोणी असं हात धरून पार्किंग मध्ये उभा राहता का बॉसचा कोणी हात धरून पार्किंग मध्ये उभा राहता का ओ बॉसचा हात म्हणजे काय उगीच धरला होता का आपण शेक हँड करतो ना हॅलो शेक हँड हॅलो हॅलो कसे आहात तुम्ही असंच करत होतो काय मिठा मारत होतो का पण तसं केलं का उगीच काहीतरी बोलू नकोस त्याने काहीतरी वेळेसारखं मला अजिबात आवडलं नाही आणि ती चिडून निघून गेली त्यामुळे माझी बॉस आहे ती जर चिडली ना मला नोकरीवरून काढून टाकेल आणि घरात होणारे पैसे बंद होतील ती त्यांची बॉस होती ती दिसत मनात आणलं ना त्या नोकरीवरून काढून टाकेल घरात येणारे पैसे बंद होतील कळतंय का हे सांगा तुमच्या मुलीला सांगा तुमच्या मुली सॉरी तिच्या वतीने मी सॉरी म्हणते शनू बाई कुठे गेली मी आधी अथर्व आवरते मग तुमच्या दोघांसाठी कॉफी करते चालेल थांब थांब मला पण तसंही फ्रेश व्हायचंय मी आवरतो अथर्व मग आई आधी तुमच्यासाठी नको ग तू बैस जरा तुझ्याशी बोलायचं होत बैस काय झालं आई अगं झालं काहीच नाही आज वाढदिवस आपल्या अथर्वचा होता पण सगळीकडे वावर मात्र सौमित्रचाच दिसत होता मी जर माझ्या डोळ्यांनी पाहिलं नसतं ना तर माझा विश्वासच बसला नसता की हे सगळं फंक्शन त्यांनी बघितलंय त्यांनी ऑर्गनाईज केलंय हो ना आई कारण अगं त्याला ना कधी ह्या अशा गोष्टीत इंटरेस्ट नव्हताच तो मुंबईत आला काय आणि अगदी बदलून गेला बघ आणि त्याच्या या पॉझिटिव्ह बदलामागे ना तू कारणीभूत आहेस थँक्स राधिका तुझ्यामुळे मला एक चांगला वेगळा सौमित्र बघायला मिळाला आई काही असं काही नाहीये मुळात तो एक चांगला माणूस आहे म्हणून हे सगळं झालंय याच्यामध्ये माझं काहीच क्रेडिट नाहीये माझ्यामुळे नाही काही झालंय मी नाही तसं म्हणणार त्याला चांगली बायको मिळाली याचा त्याला जसा अभिमान आहे ना तसा तो मला पण आहे फक्त मला आता तुला एक रिक्वेस्ट आहे काय आई आय थिंक तुम्ही आता तुमचं सहजीवन सुरू करा चांगला संसार करणं तो अर्थपूर्ण होणं हे सगळं आता ना तुझ्या हातात आहे त्याची आई म्हणून मी एवढं तुला नक्की सांगेन थिंक अबाउट इट